महाराष्ट्र राज्य महिला बचत गट पोषण आहार पुरवठा संगठन द्वारा गर्म ताजा आहार परोसेंगे, कुपोषण को हटाएंगे, ये हक लेकर रहेंगे, इस नारे के साथ महिलाओं ने संविधान चौक पर आज आंदोलन किया है। महाराष्ट्र राज्य महिला बचत गट पोषण आहार पुरवठा संगठन द्वारा सुप्रीम कोर्ट रीट याचिका क्रमांक 196/2001 व 2336/26 फरवरी 2019 के आदेशों की महिला बाल कल्याण विभाग द्वारा अनदेखी किए जाने के खिलाफ आज आंदोलन किया गया है। पूरे राज्य के महिला बचत गुटों का गर्म ताजा व THR का कार्य अब महाराष्ट्र राज्य कंज्यूमर कोऑप फेडरेशन को दिया गया, जो कि महिला बचत गुटों पर एक तरह से अन्याय है, इसलिए संविधान चौक पर आज महिला बचत गुट की महिलाओं द्वारा आंदोलन किया गया है। बाइट इस आंदोलन में महिला बचत गट पोषण आहार पुरवठा संगठन के पदाधिकारी और बचत गट की महिलाएं उपस्थित थी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर। महाराष्ट्र राज्य महिला ताजा गरम आहार पोषण आहाराच्या समितीच्या वतीने आज इथे महिला बचत गटाच्या महिला आंदोलन करीत आहे। हे आंदोलन आमचा जो आहार आहे केंद्र आणि राज्य सरकारची जी योजना महिला बाल विकास चालवत आहे त्या योजनेअंतर्गत आमच्या महिला बचत गटाच्या महिला गेल्या 15 वर्षापासून गरम आहाराचं काम अंगणवाडीला देण्याचं काम करीत आहे। आज करोनाच्या प्रादुर्भावामुळे ते काम सरकारने महाराष्ट्र कंज्युमर फेडरेशनला दिलेलं आहे, ते काम आमच्या महिलांनाच परत मिळावं त्यासाठी आजचं हे आंदोलन करीत आहोत आम्ही। आज 6 महिन्यापासून महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्या बेरोजगार होत आहे आणि एका अवाढव्य कंपनीला ते काम महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे। गरम ताजा आहार बंद करून COVID-19 प्रादुर्भावामुळे त्यांना कडधान्य वाटप अंगणवाडीला सप्लाय होत आहे, ते कडधान्य वाटप जे काम कंज्युमर फेडरेशनला दिलेलं आहे तेच काम आम्हाला पूर्वसूचना न देता, आम्हाला स्थानिक अधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देता जे महिला व बालकल्याण विभागाचे जे मोठे आयुक्त आहे सेक्रेटरी आहे त्यांनी पूर्वसूचना जर आम्हाला दिल्या असत्या की तुम्ही हे काम करायला तयार आहात का, एखादी जर पत्र काढलं असत आमच्या महिला ते काम करण्यास तयार होत्या आणि ह्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे आमच्या महिला स्थानिक महिला जे बचत गट आहे ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात, जे उपकॉन्ट्रॅक्टदार आहेत ते पण माणसांनीच काम करतात, त्यांनी एका मोठ्या कंपनीला काम देऊन आमच्या महिलांवर उपासमारीची वेळ आलेली आणलेली आहे। हे आम्ही सरकारच्या विरोधात आज हे एवढं आंदोलन केलेलं आहे, याच्या जर आमचं काम आम्हाला परत मिळालं नाही 15 सप्टेंबरपासून आम्हाला काम मिळालं पाहिजे होतं, पण त्यांनी आणखी 2 महिन्याचं एक्सटेन्शन देऊन 15 नोव्हेंबरपर्यंत केलेलं आहे। आमची हेच मागणी आहे का ह्या 15 नोव्हेंबरपर्यंत जर आमचं काम चालू झालेलं नाही तर आम्ही मोठ्या आंदोलन महिला बाल विकास मंत्रालय किंवा महिला बाल विकास मंत्री महिला बाल कल्याण मंत्रालयाजवळ करू एवढी आमची इच्छा आहे।